बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असं होतं की राज्यसभेचे निवडणुका आणि विधान परिषदेच्या निवडणुका ज्या ताकदीवर आणि ज्या रणनीतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जिंकल्या त्यांचं आणि पक्षाध्यक्षाचं अभिनंदन करण्यासाठी मी मुंबईला गेलो होतो. राजकीय परिस्थितीवर मी चर्चा करण्याची गरज नाही, अनेक मोठे नेते तिथं आहेत. परंतु मला असं वाटतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल. इतरांशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा तुमच्या कानावर काय गोष्टी पडल्या? माझ्या कानावर पडण्यापेक्षा एकनाथराव शिंदे 50 आमदारासह बाहेर आहेत, शिवसेनेचे 40 आमदार त्यांच्या सोबत आहेत. आणि आपण अधिकृत बघितलं की 40 आमदारांच्या सह्याचं पत्र त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष आणि विधानमंडळाचे सचिव यांच्याकडे दिलेले आहेत. त्यांच्याशिवाय भारतीय जनता पक्षाला पाठिंबा न दिलेले 10 पक्ष सोबत आहेत, त्याच्यामुळे एकंदरीत 50 लोक त्यांच्या सोबत आहेत. म्हणजे एकंदरीत आता येणारं सरकार हे शिवसेना भाजपचं सरकार येईल असं म्हणताय? नाही, असं कसं म्हणताय? जोपर्यंत एकनाथराव शिंदे निर्णय घेणार नाही, सरकारचा पाठिंबा काढणार नाही, तोपर्यंत भाजपला काही घाई नाही आहे सरकार बनवण्याची. हा त्यांचा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. आता काही लोक म्हणतात की आमदार नॉट रिचेबल आहेत आणि आमदार म्हणतात की 2.5 वर्ष मुख्यमंत्री नॉट रिचेबल होते, त्याच्यामुळे आता अगोदर ते होते आता आम्ही आहोत, एवढाच फरक आहे त्यांचा. भाजप आपण बघितलं की भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आणि काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सांगितले की याच्या पाठीमागे भाजप नाही असं माझं मत आहे. काय परिणाम होणार नाही? विकासाची कामं जोरात होतील. जननायक ज्या पुत्राने नांदेडमध्ये खड्डे करून ठेवले ते खड्डे बुजवण्याची संधी मिळेल आणि त्याच्यामुळे विकासाला गती निश्चित प्रमाणे मिळणार आहे. माझ्यासोबत सगळेच आमदार होते, आम्ही सगळे मिळून गेलो. रेल्वेने जाताना मी आणि राम पाटील होतो, काल तुषार राठोड होते, भीमराव केराम होते. फोटोत मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा जे आले समोर ते आले. आपण शिवसेनेतून आमदार होतात, आपला काय अनुभव आहे जे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आता बंडखोरी केलेली आहे? मी शिवसेनेमध्ये शिवसेनेचा आमदार होतो, शिवसेनेमध्ये खूप कमी काळ केलं, काम केलंय आपल्याला माहिती आहे. आणि शिवसेनेचा आमदार असतानाही मी भाजपचं काम केलं. अनुभव आत्ताच्या तेव्हाच्या पेक्षा आत्ताचा अनुभव असा आहे की आपण बघितलं की आता लोक पठन करायला लागलेत की सरकार वाचलं पाहिजे, तर याच्यावरून शिवसेनेचं हिंदुत्व आहे का नाही हे सांगण्याची आता आवश्यकता राहील नाही राज्याला. शिवसेना पूर्णतः सिलेंडर झालेली सेना आहे आणि याच गोष्टीवर एकनाथराव शिंदेने बंड केलं की आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकार केलं पाहिजे. आता कसं आहे, प्रत्येकाला काही ना काही आरोप करावाच लागतात, कोणावर तरी ढकलून करावाच लागतं. एखादी गोष्ट जमली नाही, यांनी केली त्यांनी केली, हे राजकीय आरोपाला काही तथ्य नाही. वस्तुस्थिती काय ते बघितलं पाहिजे. बालाजी कल्याणकर हे शिवसेना आणि भाजप युतीचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. बालाजी कल्याणकरांच्या केसाला हात लावायची हिंमत देखील कोणाची नाही. पूर्णतः बालाजी कारण आम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून बालाजी कल्याणकरांना निवडून दिलेलं आहे आणि ज्या मुद्द्यावर बालाजी कल्याणकर निवडून आले त्याच मुद्द्याशी ते आधी एकनिष्ठ आहेत की हिंदुत्वाच्या. त्याच्यामुळे बालाजी कल्याणकरांना हात लावायची हिंमत मला वाटते नांदेडमध्ये आणखी कोणाची नाही. इशारा आहे का शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना, कारण त्यांच्या घरावर हल्ल्याचा सुद्धा प्रयत्न केला होता? काहीतरी आपला फोटो यावा, वर्तमानपत्रात बातम्या यावा, ते तर नेहमी कुठल्याही पक्षामध्ये असते. मी पण सगळे पक्ष फिरून आलो, मला पण सगळ्या पक्षाची
माहिती आहे, त्याच्यामुळं कोण काय करते आणि कोणात किती दम आहे हे मला चांगलं माहिती आहे. एकूण आपण सांगताय की बाबा भाजप आणि शिवसेना युती होईल किंवा नाही होईल हे आपल्याला सांगता येणार नाही, मात्र आपली काय भावना आहे की शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकत्र येऊ? माझी भावना हीच आहे की ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवली होती तो मुद्दा आता परत निघालेला आहे आणि त्या मुद्द्यावर युती व्हावी अशी भावना आहे माझी, आणि त्याच्यामुळं सगळ्यांना न्याय मिळेल. शेवटी निर्णय हा नेते मंडळ घेतात, मंत्री करण्याचा अधिकार मला खासदार म्हणून नाही, मी पण एक सामान्य कार्यकर्ता आहे, परंतु नेते मंडळी जो निर्णय घेतील तो निर्णय सगळ्यालाच मान्य आहे, सगळ्यालाच मंत्रिपद थोडंच मिळणार आहे. आपण गेले 2 दिवस मुंबईमध्ये होता, निश्चितच तुमची चर्चा झाली असेल भाजपातील कार्यकर्त्यांसाठी आणि महाराष्ट्रात, ही गुड न्यूज कधी मिळणार आहे काय सांगतो? बा मी अगोदरही सांगितलं की एकनाथराव शिंदे साहेब जेव्हा हा निर्णय घेतील, कोणाचा पाठिंबा काढणे कोणाला पाठिंबा देणे त्याच्यानंतर याच्यावर भाष्य करणं उचित राहील, आज आम्ही त्याच्यावर बोलून काय उपयोग होणार. अशी चर्चा आहे अजित पवारांनी जे काही मागचा खेळ केला भाजपसोबत असं सुद्धा एकनाथ शिंदे करू शकतील म्हणून म्हणजे मधला काळ पेंडिंग चालला असं चर्चा आहे, काय म्हणता? एखाद्या वेळेस एखाद्याला एखादी ठेस लागली तर तो मागचा शहाणा होतो हे मन आहे, त्यामुळं सगळ्या गोष्टी तपासून सगळेच जण करत असतील. म्हणून भाजप पिक्चरमध्ये यायचा, भाजपचा काही रोलच नाही, शिवसेनेचा अंतर्गत तो वाद. शरद पवार साहेब आता त्यांच्याबद्दल एवढ्या ज्येष्ठ नेत्याबद्दल मी बोलणं बरोबर नाही, पण त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी काल सांगितलं की आम्ही बघून घेऊ, ही धमकी शरद पवार साहेबांच्या तोंडात छोपते का? याचाही सगळ्यांनी विचार केला पाहिजे ना, एवढ्या मोठ्या नेत्यांनी अशा पद्धतीचं बोलणं हे उचित नाही, महाराष्ट्राला ही गोष्ट आवडली नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. नांदेड मतदारसंघामध्ये विकासाला निश्चितपणाने गती मिळेल, मागच्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारनं जी काही कामं ठेवली ती पूर्ण करण्याची संधी या निमित्तानं येणाऱ्या सरकारला मिळणार. नाही आता काय काही गोष्टी जशा तशा ठेवावी लागतात, कारण अगोदर तुम्ही चिमटा घेतला तर नंतर मी घेतला तर दुखायची काही गरज नाही ना. तुम्ही जर घेतला नसता आणि मग आम्ही घेतला तर लोकांनी नाव ठेवलं असतं, तर लोकांना सगळ्यांना माहिती झालंय की नांदेडमधली संस्कृती काय आणि कोणी वाढवली. तसं देणार नाही आम्ही, मी काही त्या भावनेनं पुढचं वाक्य बोलणार नाही, परंतु सन्मान केला जाईल सगळं. असं वाटतं की सत्ता स्थापन आहे बा, आज आपण ऐकतो तुमच्याच मार्फत मी ऐकतोय वाचतोय की एकनाथराव शिंदे मुंबईला निघालेले आहेत, एकनाथराव शिंदे पाठिंबा देत आहेत, एक नाही आणि एकनाथराव शिंदेने अतिशय स्पष्ट सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या बरोबर सरकार स्थापन करा, महाविकास आघाडीतून बाहेर पडा, आम्ही यायला तयार आहोत. बा गोष्ट अशी आहे की माझं मत वैयक्तिक असं आहे की 18 पैकी किमान 10 तरी खासदार हे सरकार स्थापन झाल्यावर पहिल्या दिवशी भाजपमध्ये येत. नाही असं कोणाच्या नावाचा उल्लेख करून याची गरज नाही आहे, पण मला जी काही माहिती आहे की कारण खासदार हे निवडून भारतीय जनता पक्षाच्या नावावर मोदीजीचा फोटो बघून मोदीजीचं नाव पाहून लोकांनी मतदान केलं, त्याच्यामुळे त्यांना चिंता आहे की आता मोदीजींचा फोटो जर बॅनरवर नसेल तर लोक मतदान करतील का? मोठ्या प्रमाणामध्ये खदखद तर खासदारामध्येच जास्त आहे. हा पण नेता कोणी लागतो म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला. भारतीय जनता पक्षाच्या गर्दीत वाढ झालेली आहेच, हे हा एक वर्ग असतोच. एखादी गोष्ट पक्षाच्या हितासाठी आणि पक्षश्रेष्ठीने काही निर्णय घेतला होता डिसिजन काय मिळालं?
एखादा मतदारसंघासाठी पूर्ण जिल्ह्याचं नुकसान करायचं का हा प्रश्न आहे ना. आमच्या पेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. आता आपले इथून गेलेले ते बाहेर गुवाहाटीमध्ये ते तुमच्या संपर्कात आहेत की सगळं सांगायला काय चालू आहे अपडेट. ताजा घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा. विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून अत्यंत माफक दरात यश मिळेपर्यंत स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील एकमेव मार्गदर्शन संस्था म्हणजेच प्राध्यापक अविनाश राठोड सरांची राठोड एमपीएससी अकॅडमी. आजपर्यंत 7,000 अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरलेल्या या संस्थेचे 200 अधिक विद्यार्थी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक निकाल देणारी व बेसिक पासून तयारी करून घेणारी एकमेव राठोड एमपीएससी अकॅडमी. वातानुकूलित अभ्यासिका, मोठ्या प्रमाणात पुस्तकांची उपलब्धता, तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, CCTV द्वारे देखरेख व प्राध्यापक अविनाश राठोड सरांचे वेळोवेळी सखोल मार्गदर्शन ही आहेत राठोड एमपीएससी अकॅडमीची काही ठळक वैशिष्ट्ये. चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया, अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करूया. राठोड एमपीएससी अकॅडमी, पंचशील ड्रेसेसच्या पाठीमागे, श्रीनगर नांदेड. संपर्क 97-30-67-30-67, 99-60-80-55-30.